राज्यभर नाही तर देशभर पावसाचा हाहाकार सुरू आहे, पण तरीही राज्यातील काही भागात पेरण्या होऊनही पुरेसा पाऊस झालेला नाही। अशा वेळी अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे। पाऊस तर आला नाहीच, पण शेतकऱ्यांवर आणखी एक संकट येऊन कोसळलंय आणि त्या संकटाचं नाव आहे गोगलगाय। हो, बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतांमध्ये गोगलगायींचा अक्षरशः सडा पडलाय। सोयाबीन, कपाशी अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं शेतकरी मात्र पुरता हवालदिल झालाय। सध्याला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये हे परळी शेजारचं वाघबेठे गाव आहे। या गावामध्ये पूर्ण क्षेत्रामध्ये गोगलगायीनं पूर्ण अटॅक केलेला आहे सोयाबीन पिकावर। आणि सध्याला गोगलगायीचा एवढा अटॅक आहे की पूर्ण पीक नासधूस पूर्ण झालेली। आणि तरी शासनाला आमची अशी येऊन विनंती, एकतर पेरणीला वेळ झाला, पाणी व्यवस्थित पडलेलं नाही, तरी शासनाला आमची एवढीच विनंती की याचा थोडा विचार करून, आणि याच्यावर काही पर्यायसुद्धा नाही, काही रोजंदारीनं बाया मिळणार, बाया लावून वेचण्याची पाळी आली, तरी शासनानं याचा विचार करून थोडं लक्ष देऊन काय जे मदत होईल, इतका शेतकरी देशोधडीला लागला आहे, तर आमची शासनाला एवढीच विनंती की त्यांनी काहीतरी मदत करावी। शेतपिकांवर गोगलगायीचा एवढा प्रादुर्भाव झालाय की पिकांवरील गोगलगायींना वेचून दूर करावं लागतंय, आणि त्यासाठीही गावातील महिलांना रोजंदारीवर ठेवावं लागतंय। गेल्या वर्षीही या भागात गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला होता, या वर्षीही तोच प्रश्न संकट बनून उभा राहिलाय। या गोगलगायींना गोळा करून मिठाच्या माध्यमातूनच त्यांना नष्ट करण्याचा उपाय शेतकऱ्यांसमोर आहे। सगळ्या शेतावर गोगलगाय पडली आहे, आधीच पावसाचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्यात अजून गोगलगायीने सगळे क्षेत्र खाऊन घेतले सोयाबीनचं। टोटल दुबारा पेरणी चालू आहे, तरी पण काहीतरी शासनाने मदत करावी अशीच एवढीच अपेक्षा आहे साहेबांकडे आमची। पीक विमा तर गेल्या वर्षी काहीच एक रुपया आलेला नाही, 70% लोकांचे पैसे गेल्या वर्षीचे बी दुष्काळाचे राहिलेले आहेत, 30% लोकांना दिलेले आहेत। तलाट्याकडे गेले तर तलाटी म्हणतात काही नाही, यायले तो आज यायले उद्या यायले, तुमचं नाव डबल आहे, असं काही बी सांगतात। आता कृषिमंत्री साहेब झाले, साहेब आपण आशा लागली म्हणून साहेबाला दाखवायला सगळे। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गोगलगायींचा प्रादुर्भाव झालेल्या शेतांची पाहणी केली। गोगलगायींचा प्रादुर्भाव झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत। पण आत्ता ज्या भागामध्ये आपण या ठिकाणी परळीच्या थोडंसं गोदावरीच्या काठेच्या परिसरात आपण म्हणतो त्या भागात आहोत, आणि या भागात फार पाऊसही झाला नाही, पेरण्या झाल्यात, पीक आपल्याला एक ईदभर दिसत आहे, पण सोयाबीन असेल, कापूस असेल, या परिसरामध्ये इतर रानामध्ये फार मोठ्या प्रमाणात गोगलगायीचा प्रादुर्भाव झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। म्हणूनच आज या ठिकाणी मी स्वतः पाहणी करायला आलो आहे। काही औषधं आहेत की ज्या औषधामुळं या गोगलगायीचा प्रादुर्भाव आत्ताच या क्षणाला आपण कमी करू शकतो, पण ते औषध घेण्याच्या बाबतीतले रेट कॉन्ट्रॅक्ट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघाव्या लागतील एकदा, की तात्काळ कृषी विभागाला हे औषध घेता येतील का। तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विचारलं की याबाबतीत आपण DPDC मधून नाविन्यपूर्णमधून जी काही कृषी विभागाला मिळणारे पैसे आहेत त्यात कृषी विभागाला मिळणाऱ्या पैशामधून DPDC तल्या जर नाविन्यपूर्ण म्हणून हे मेटाडेल नावाचं जे औषध आहे ते फार काय किमतीचं नाही, त्याला फार काही पैसेही लागणार नाहीत, पण ते जर अशा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमध्ये जो गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला अशा मिळाला जर मिळालं तर हे आत्ताच या ठिकाणी गोगलगायीचा प्रादुर्भाव कमी होईल। की कसंही जरी नैसर्गिक संकट शेतकऱ्यावर आलं तरी या नैसर्गिक संकटाच्या काळात हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा आहे। जरी उघड्या बळाकारी शेतकरी हा आपला व्यवसाय करीत असला तरी हे सरकार शेतकऱ्याला मात्र उघडं पडू देणार नाही। आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहोत असं कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितलं, पण या सगळ्यानंतरही सरकार या शेतकऱ्यांची मदत करणार का हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाईमनोजसाठी सुकृष्णी नाईकवाडे, बीड।